लाईमलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिएटिव्ह व्हिडिओसाठी आत्ता सबस्क्राईब करा लाईमलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ. आणि हो, ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. हे त्या शुद्ध सात्विक स्वरूपात जर बघायचं असेल तर बशीर साहेबांची कोणतीही गजल काढून वाचावी आणि ती शुद्धता, तो सात्विक भाव आपल्याला त्या प्रत्येक गजलेतल्या प्रत्येक शेरात प्रत्येक शब्दात आपल्याला तो जाणवतो. इतक्या सुंदर रचना आहेत बशीर साहेबांच्या. बऱ्याच फरमाईश आहेत अजूनही, त्यातल्या जेवढ्या शक्य होतील तेवढे आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. आता मला असं वाटतं की जी यादी काढली होती आपल्याकडची ती आता बाजूला पडली आहे आणि आता बहुतेक फरमाईशवरतीच सुरू आहे. कंपोज केले आहेत, त्यातले जेवढे होतील तेवढे आपण बघूयात आणि तुमच्या फरमाईश तर आहेतच. बशीर साहेबांचे एक नजम आहे, ती कंपोज केली होती, नवीन कंपोजिशन आहे. प्लीज आवडली तर नक्कीच गा द्या. यही चेहरा यही आंखें यही रंगत यही चेहरा यही आंखें यही रंगत यही चेहरा यही चेहरा यही आंखें यही रंगत निकले यही चेहरा यही आंखें यही रंगत निकले जब भी कोई ख्वाब तराशूं जब भी कोई ख्वाब तराशू तेरी मूरत बनाया था फर्स्ट टाइम, तब याया भाई और मैं चाय पीने गए थे सिड़कों में, बस टैंक के पास में. तो याया भाई बोले इसका तर्ज सुनाओ मेरे को. तो उसका इंस्ट्रूमेंटेशन के साथ में आपको आज ये तर्ज सुनाने के लिए. यही चेहरा यही आंखें यही रंग तेरी मूरत निकले
इसी उम्मीद पे ख्वाबों से सजा ली सजारी नींदे इसी उम्मीद पे ख्वाबों से सजारी नींदे कभी मुमकिन है कोई ख्वाब हकीकत निकले जब भी कोई जब भी कोई तराजू क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइन लाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका.